हे गाइज, वेलकम टू माय चैनल। तुमचा अजून एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आता आम्ही चाललो आहोत नदीवरून घरी। आले आंबट लागत ह्याला शूट कर। आंबट आहेत ना? आंबट नाही तुला खाल्लं तू? शोधते अजून। अरे ती ही लाकडं कसं शोधते? चुली चुली पेटत आहे मम्मी। चुली नाही पेटवणार ती। रेड झाले हे पाहिजेत काय? चटणी पिठी बनवायची खाली किती लागले? एक आहे खाली किती दिसते? पान घ्यायचं आणू काय? पान अरे घरी जायचंय ना आता, मग तेव्हा हात धुऊ ना। पान ते हे बघा, हे बघा, पान घे। हा घेतला घेतला घेतला। एक फोटो पण काढ। अरे बस झालं की एवढं घेणार आहे। चला आमचं थैली पाय थोडी काढतो आम्ही नंतर। चला चला मावशी बाप्पा नेटवर्क आहे इकडे नाही ना। मला माहिती राहू कोण आणतो नाही भेटत जीव। पण मला असं वाटणार तेवढं चालले जसं वाटत नाही। एवढं लांब आहे? लांब आहे, चालत लांब। उडाला होत आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या मठात। चाललोय मठात। मठात पोचल्यावर तुम्ही काढा मठाकडे चाललोय दर्शनासाठी आलो। पोचलो ना ही एंट्री।
आपण पोहोचलो आहोत मठात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया आधे विना काल ही न त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य. इतली तुळस बघा केवढी चांगली आहे. तिथे वाटते धोडं वाटते है ना. तर गाईज आता आम्ही मठातून घरी जात आहोत. आता आम्ही मठातून घरी पोहोचलो आहोत. आता गाईज इथे माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाची तयारी चालू आहे. हे काय काढते स्वरा? मेहंदी काढते. यस जय यू. तर गाईज आता आम्ही मेहंदी काढलेली आहे. दाखव ही माझ्या मावशीने काढलेली आहे. सो गाईज 12 तारखेला माझ्या बहिणीचा साखरपुडा व हळद आहे व 13 तारखेला लग्न आहे जे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो गाईज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.